खेळणारे सगळे खेळाडू माझे सर्व सहकारी कारण सगळ्या सहकाऱ्यांची नावं घेणं आवश्यक आहे एकाचं राहता कामा नये म्हणून काळजी घेतोय आणि प्रचंड मोठ्या संख्येमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या क्रीडा रसिक बंधूंनो भगिनींनो मला आता खासदार कीर्तिकर गेटवर भेटले ते मला सांगितलं त्याने भाई सॉलिड रंग आलाय म्हटलं कबड्डीला सध्या रंग हा कबड्डीचाच सध्या चर्चेत आहे जगभराच्या क्षितिजावर जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या तोडीने क्रिकेटच्या बरोबरीने जर कोणचा खेळ टक्कर देत असेल तर ती आपली कबड्डी देते आणि याचा मला सार्थ अभिमान आहे आणि खेळाडू आपण सगळे तुम्ही सगळं म्हणजे विशेषतः प्रो कबड्डीने एक वेगळा आयाम वेगळी उंची गाठली असल्यामुळे महाराष्ट्रातले खेळाडू असोत देशातले खेळाडू असोत सगळ्यांना एकमेकाच्या समोर खेळण्याची संधी मिळते आणि त्यांचं करिअर सुद्धा बनवण्याची संधी मिळते. माझा एक अनुभव मी सांगतो जो की मला खरोखरच आश्चर्य वाटतं मला आणि कौतुक पण वाटतं. शाळेच्या ज्या आपण ह्या घेतो त्या पूर्वी यथातथाच होत होत्या. फारशी ती मुलं फार इंटरेस्टने कधी करत नव्हती परंतु आता शाळेच्या ज्या स्पर्धा आपल्या होतात त्या इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुलं त्या स्पर्धेमध्ये उतरतात याचा दुसरा अर्थ असा निघतो की आज कबड्डी खेळ हे आपलं करिअर बनवण्याचं एक साधन झालंय. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जे आमच्या अनेक खेळाडूंच्या मनात होत्या. इथे अर्जुन पुरस्कारवाले अनेक आहेत राष्ट्रीय खेळाडू अनेक आहेत प्रत्येकजण खंत बोलून दाखवायचा आणि ती एक खंत दूर करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला आणि आज कबड्डी या उंचीवर पोहोचलेली आहे. मला आनंद होतो या सगळ्या प्रवासामध्ये सर्व माझे सहकारी या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या सहकाऱ्यांच्या सपोर्टने आज आपल्याला या सगळ्या गोष्टी साध्य करता आल्या. आत्ताची सुद्धा फायनल मुलींची इतकी टफ म्हणजे अगदी दोघे अगदी तोला मोलाचे दोन्ही संघ आज त्या ठिकाणी फायनलमध्ये खेळतात आहेत. बरेच वेळा हेच संघ फायनलच्या आसपास असतात कारण खेळाडूमध्ये आणि खेळामध्ये त्यांचा असलेला वकूफ आणि वचक हा सर्व मान्य आहेच. लवकरच तिथे फायनल पुरुषांची सुद्धा होईल. तिसरा कॉल दिलेला आहे मला खात्री आहे की तेही लवकर येतील ग्राउंडवर आणि एक अतिशय सुंदर अशी आपल्याला कबड्डी या ठिकाणी पाहायला मिळते आणि ही मेजवानीच आहे असं मी म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. या मैदानाचं वैशिष्ट्य आणि खेळ हा सर्व या ना समोर नका तुमचं 4 दिवस सहकार्य आहे.